नमस्कार बालमित्रांनो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या कैक देशभक्तांचे स्मरण आणि त्यांना नमन म्हणून ही विशेष कथा मला मी सौरेखा संपत पाटील अध्यापिका कन्या विद्या मंदिर टाकोडे घेऊन येत आहे ही कथा मला भाग दहा बिरसा मुंडा मी माझ्या लोकांची वनसंपदा जलसंपदा वनचर संपदा, जल संपदा, वन संपदा कुणालाही देणार नाही मला माझ्या वनातून कोणी बेदखल करू शकणार नाही माझ्या सहकाऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी मी प्राण असे पर्यंत या इंग्रजांच्या जाचक अन्यायाविरुद्ध लढेन तरुणांना लढण्यासाठी प्रवृत्त करेन असे म्हणत ऐन तारुण्यात मृत्यूला कवटाळणारा थोर क्रांतिकारी बिरसा मुंडा झारखंडमध्ये गुंडा नावाची आदिवासी जमात होती गवत कापणे गुरे चारणे यासारखे त्यांचे पारंपरिक व्यवसाय होते त्यांचे पूर्ण जीवन वनसंपदेवर निर्भर होते याच ठिकाणी पंधरा नोव्हेंबर अठराशे पंचाहत्तर मध्ये बिरसा मुंडा याचा जन्म झाला लहानपणी गुरे चारणारा बासरी वादन करणारा बिरसा अभ्यासात तीक्ष्ण होता शिक्षण घेत असताना त्याच्या तीव्र बुद्धीने जाणले की हे इंग्रज जबरीने धर्म परिवर्तन करून आपल्या पूर्वजांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत याच गोष्टीचा निषेध म्हणून त्याने शिक्षण अर्धवट टाकून स्वतःचे मूळ गाव गाठले त्याच वेळी इंग्रजांनी भारतीय जंगल कायदा अठराशे लागू केला जो आदिवासी लोकांचे हक्क चिरडणारा होता तेव्हाच बिरसाने ठरवले की या जाचक कायद्याविरुद्ध लढायचे आपल्या आदिवासी लोकांना न्याय मिळवून द्यायचा याच्या आदिवासी गर्दी करू लागले लोकांचा विश्वास पाहून बिरसा प्रचंड प्रभावित झाला त्याचवेळी साथीच्या रोगाने थैमान मांडले बिरसाने लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवत रोगाचा प्रभाव कमी केला त्यामुळेच लोक त्याला देवदूत म्हणायला लागले जमीनदार व इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी त्याने विरसाईट नावाचा गट स्थापन केला अठराशे नव्वद मध्ये इंग्रजांच्या जमीनदारी कायद्याविरुद्ध बिरसाने बंड पुकारले हे बंड म्हणजे आदिवासींचा हक्क स्वातंत्र्य संस्कृती जपण्यासाठी केलेला उलगुलान विद्रोह होता उलगुलान म्हणजे प्रखर विद्रोह बिरसाने हमारा राज हमारा देश हा नारा दिला आजूबाजूचे आदिवासीही या बंडात सामील झाले इंग्रज जमीनदार दलाल यांनी उलगुलान आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ बिरसाला थोपवायचे कसे हे इंग्रजांना कळेनासे झाले बिरसाचे इंग्रज अधिकारी व जमीनदार यांच्यावर गनिमी हल्ले चालूच होते बिरसाला पकडण्यासाठी इनाम जाहीर करण्यात आले पण बिरसा व त्याचे सहकारी हाताला लागत नव्हते बिरसा आपल्या आदिवासी लोकांना न्याय मिळावा म्हणून पेटला होता इंग्रज उलगुलांच्या विद्रोहाला धास्तावले होते जिथे तिथे आदिवासी पाहिल्यावर त्यांना बिरसाच दिसायचा जानेवारी एकोणीसशे मध्ये बिरसा आपल्या सहकार्यांना संबोधित करत होता पुढे हा विद्रोह हो कसा पेटवायचा याचे मार्गदर्शन करत होता पण कोणीतरी गद्दारी केलीच इंग्रजांना मागूस न लागताच त्यांनी त्याला चारी बाजूनी वेढले बिरसाची आदिवासी जमात विरुद्ध इंग्रज असा घनघोर संग्राम सुरू झाला इंग्रजांच्या आधुनिक शस्त्रापुढे आदिवासींना माघार घ्यावी लागली अनेक आदिवासी स्त्रिया पुरुष बालके मारली गेली इंग्रजांनी यावेळी सामर्थ्यपणाला लावले व बिरसाला पकडले प्रचंड आनंद झाला त्यांना त्याच्याकडून काही रहस्य जाणून घेण्यासाठी त्याला खूप मारहाण करण्यात आली पण निधळ्या छातीच्या बिरसाने त्यांना भीक घातली नाही त्यांचा छळ करत असतानाच आदिवासी मध्ये प्राणज्योत पेटवणारा थोर क्रांतिकारी नऊ जून एकोणीसशे मध्ये मालवला असा हा उलगुळांचा विद्रोही बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन धन्यवाद